सत्य शब्दाचा अर्थ गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे ज्याची प्राप्ती झाल्यानंतर काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही त्याला म्हणतात कृतकृत्य अवस्था. जे प्राप्त करून घेतल्यानं काही मिळवायचं राहत नाही ती कृतकृत्य अवस्था. मग काय मिळवल्यानं काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही? बायको. बायको मिळवल्यानंतर सगळं काही मिळतं नाही का? नाही. मुलगा. मुलगा झाला बस आता सगळं काम झालं असं काही होतं का? 10 कोटी रुपये मिळवले सगळं काय झालं का? नाही महाराज, या सगळ्या गोष्टीने सगळं होत नाही. या सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत, या सगळ्या गोष्टी समाधान देणाऱ्या नाहीत. खरं जर समाधान, खरं पूर्णत्व जर मिळवायचं असेल तर परमात्म्याची प्राप्ती व्हावी लागेल. आणि परमात्मा प्राप्त झाला की जगात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही अशी अवस्था प्राप्त होते. मला काही मिळवायचं राहिलं नाही आणि ही अवस्था म्हणजे कृतकृत्य अवस्था. म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो.